मी पुन्हा येईन या भाजपनं ट्विट केलेल्या व्हिडिओवरनं राज्याचं राजकारण तापलंय, त्यावर आपला शिंदेंनाच पाठिंबा आहे असं देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलंय, तर विरोधकांनी यावरून टोलेबाजी सुरू केली आहे. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन वरून तापलं राजकारण. एकनाथ शिंदे, तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. निवडणुका शिंदेच्याच नेतृत्वाखाली, फडणवीसांचं स्पष्टीकरण. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे. तर बॅकफूटवर गेल्यावरून फडणवीसांना पवारांनी डिवचलं. दोन हजार 2019 निवडणुकीच्या आधी देवेंद्र फडणवीसांनी दिलेला मी पुन्हा येईनचा नारा भाजपकडून शुक्रवारी ट्विट करण्यात आला. पुन्हा येईन याच निर्धारानं, याच भूमिकेत, याच ठिकाणी नव महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी. पुढच्या तासाभरात तो डिलीट करण्यात आला असला तरी त्यावरून राजकीय खळबळ उडाली. देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होणार का अशा चर्चेला उधाण आलं. राजकीय धुरळा उडाल्यानंतर आता खुद्द फडणवीसांनी समोर येत यावर स्पष्टीकरण दिलंय. पुढच्या निवडणुका एकनाथ शिंदेच्याच नेतृत्वाखाली लढवल्या जातील असं त्यांनी स्पष्ट केलंय. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. माननीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करतील, एकही दिवस कमी नाही, पूर्ण कार्यकाळ. आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांच्याच नेतृत्वात महाराष्ट्रात निवडणुका होतील. आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे आहोत. की एखाद्याला जर यायचं असेल तर तो काही व्हिडिओ टाकून येतो का? किती वेडेपणा आहे, काहीतरी डोकं ठिकाणावर असलं पाहिजे. याच मुद्द्यावरून शरद पवारांनी फडणवीसांना डिवचलंय. 110 आमदार आपल्याकडे असते तर दुसरं सरकार बनवलं असतं असा टोला त्यांनी लगावलाय. सरकार जो आहे देवेंद्र फडणवीस को नजर अंदाजे की चला नहीं सकते, जिनके पास एक सुधा सेना नहीं है उनको नजर अंदाज नहीं कर सकते. 110 माझ्याकडे असते तर सरकार दुसरं बनवलं. हाच फरक आहे की नाही, देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार साहेबांमध्ये हाच फरक आहे. देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदेच्या पाठीशी आहे, एकनाथ शिंदेच्याच पाठीशी राहणार. मुख्यमंत्री पदावरून महायुतीत जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच भाजपनं मी पुन्हा येईनचा व्हिडिओ ट्विट केल्यानं शिंदे गटात मोठी अस्वस्थता पसरल्याची चर्चा आहे. शिंदेंना मुख्यमंत्रीपद सोडण्याच्या सूचना दिल्लीहून आल्याचा दावा संजय राऊत यांनी केलाय. एकनाथ शिंदे, तुम्हाला मुख्यमंत्री पदावरून जावं लागेल, तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल. सर्वोच्च न्यायालयानं त्या पद्धतीनं निर्णय दिलाय, तो काही काळानंतर आपल्याला मान्य करावा लागेल. अशा प्रकारचा संदेश हा नरेंद्र मोदींकडून आणि अमित शहांकडून एकनाथ शिंदे यांना देण्यात आलेला आहे, हे मी आत्ता तुम्हाला अत्यंत जबाबदारीने बोलतो. हे सगळं जे चाललं आहे तिघांचंही, तिघेही जण एकतर बाशिंग बांधूनच आहेत, दुसरे दोघेही लाईनीत आहेत बाशिंग बांधण्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या. त्यामुळं या सगळ्या परिस्थितीमध्ये सत्ताच यांची महाराष्ट्रात येणार नाही, तो कशाला उगीच नवरदेव म्हणून बसत आहे. एक गोष्ट अशी आहे की सध्यासुद्धा ते सत्तेवर आहेत आणि सत्तेमधले इक्वल भागीदार आहेत. आता आपलं लवकरच इलेक्शनसुद्धा होणार आहे आणि या इलेक्शनमध्ये सुद्धा आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करू, हा त्याचा अर्थ आहे. आमदारांच्या अपात्रतेच्या कार्यवाहीने वेग घेतलाय. अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्यांमध्ये शिंदेंचाही समावेश आहे. अजित पवार नाराज असल्याची चर्चा वरच्यावर होत असते. अजितदादांच्या आक्रमकतेची धार कमी करणं आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना नवी उमेद देणं यामुळे हे ट्विट करण्यात आल्याचं म्हटलं जाते. 2019 फडणवीसांनी पुन्हा येईनचा नारा दिला होता पण ते आले नाही. 2022 ते पुन्हा आले पण एकनाथ शिंदेंना घेऊन. आता सत्तेत बॅकफूटवर गेलेले फडणवीस पुन्हा राज्याचं स्टेअरिंग हाती घेतात का, किंवा राज्यात आणखी एखादा राजकीय भूकंप होतो का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.